नमस्कार, मी कॉम्रेड राजू देसले, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने आपल्या महाराष्ट्रातील तमाम आशा गट प्रवर्तकांना दीपोळीच्या शुभेच्छा देतो। आणि या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रात आपण आशा गट प्रवर्तकांनी एकत्र येऊन जो संघर्ष केला त्याच्यातून जो मोबदला वाढ झालेला आहे त्याच्यात नोव्हेंबरपासूनचा थकित मोबदला, वाढीव मोबदला हा मार्च महिन्यापर्यंतचा आपल्या सर्वांना मिळणार आहे आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्याचप्रमाणे रेग्युलर जे आहे एप्रिल ते जूनपर्यंतचा आणि जून ते सप्टेंबरपर्यंतचा सुद्धा मोबदला, थकित मोबदला सर्व आशाताईंना हा मिळतो आहे, मिळणार आहे, खात्यावर जमा होणार आहे। आणि गटप्रवर्तकांना सुद्धा 1000 रुपयाप्रमाणे थकित मोबदला खात्यावरती वाढीव जमा होणार आहे। परंतु हे जमा होत असताना आपल्याला सर्वांना माहिती असावं, काही फोन येत आहेत महाराष्ट्रातून म्हणून आपल्याला सांगू इच्छितो। ज्या संपकाळात आपण संप केला त्या काळातला मोबदला केंद्र सरकारचा हा राज्य सरकारने कपात केलेला आहे, त्यामुळे त्या महिन्यातला मोबदला आपल्याला मिळणार नाही आहे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे। आरोग्यमंत्र्यांनी आपल्याला आश्वासित केलं होतं की संपकाळातला मोबदला देऊ, मात्र तो मोबदला आपल्याला टाकलेला नाही, कारण केंद्राप्रमाणेच आपल्याला राज्याचा 4 कामाचा मोबदला हा आशाताईंना मिळत असतो। आणि या निमित्ताने मी आपल्या सर्व आशा आणि गटप्रवर्तकांना सांगू इच्छितो की आपण डिसेंबरमध्ये काम केलेलं आहे, त्याचप्रमाणे जानेवारी 11 तारखेनंतर आपण संपावर होतो, फेब्रुवारी महिना पूर्ण संपावर होतो, म्हणून त्या काळातला केंद्र सरकारचा मोबदला आपल्या खात्यात जमा झालेला नसल्याने राज्य सरकारचा सुद्धा मोबदला त्याच्यातला जमा होणार नाही। ज्या आशा ते संपात होत्या नव्हत्या किंवा नवीन लागलेल्या होत्या त्यांना तो पूर्णतः मिळणार आहे। परंतु आपण या सर्व लढून जे मिळवलं आणि एक संपूर्ण आपण जे नवीन 18 इंडिकेटर्स आणले होते ते सुद्धा आपण रद्द केलेलं आहे, आणि म्हणून आशा आणि गटप्रवर्तकांना दिलासा हा मिळालेला आहे। गटप्रवर्तक त्यांना 4000 रुपयाचा वाढीव मोबदला हा एप्रिलपासून लागू झालेला आहे, त्यासंदर्भात सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत। आणि आरोग्य भवनाने त्यासंदर्भातला एक प्रस्ताव तयार करून राज्य सरकारला पाठवलेला आहे, गटप्रवर्तकांना सुद्धा नोव्हेंबरपासून हा थकित मोबदला मिळावा असा प्रस्ताव गेलेला आहे। परंतु आता आचारसंहिता आलेली आहे, आचारसंहिता संपल्यावरती पुन्हा त्या प्रस्तावाचा पाठपुरावासुद्धा कृती समिती आणि आयटकच्या वतीने आपण करणार आहोत। आणि म्हणून लढणाऱ्या सर्व आशा आणि गटप्रवर्तकांना दीपोळीच्या शुभेच्छा देतो। या पुढच्या काळातली लढाई आपली केंद्र सरकारच्या विरोधातली आहे, ती लढण्यासाठी आपण सज्ज होऊया, कारण केंद्र सरकारने गेल्या 5 वर्षात आशा आणि गटप्रवर्तकांना कोणत्याही प्रकारे मोबदला वाढ केलेली नाही। आणि म्हणून केंद्र सरकारकडे असलेला गटप्रवर्तकांचा प्रस्ताव कंत्राटी कर्मचाऱ्यांचा हा त्वरित मंजूर व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। आणि आशाताईंना गेल्या 5 वर्षापासून केंद्र सरकारने कोरोना काळात काम करून घेतलं अल्प मोबदल्यावरती, मात्र दिलासा दिलेला नाही, म्हणून त्यासाठी सुद्धा किमान वेतनाचा संघर्ष, सामाजिक सुरक्षेचा संघर्ष हा आपण दिल्लीच्या रणांगणामध्ये करणार आहोत। त्यालाही आपण सर्वांनी येणाऱ्या काळात साथ द्यावी। ही दीपावली आपण गेल्या वर्षभर संघर्ष करून ही साजरी करताना थकित मोबदला आपल्याला सर्व मिळणार आहेत, नक्कीच आपल्या सर्वांना आनंद आहे। या आनंदामध्ये कृती समिती आयटकची सर्व आम्ही आपल्याला शुभेच्छा देऊ इच्छितो। अशीच एकजूट कायम ठेवूया आणि येणाऱ्या काळात कर्मचारी दर्जा मिळवण्यासाठी, आशा गटप्रवर्तकांच्या हक्कासाठी या पुढच्या काळातसुद्धा जो संघर्ष होईल त्या संघर्षाला आपण साथ द्याल, आपली संघटना मजबूत करूया, आपापल्या संघटना मजबूत करूया असंही मी आपल्याला आवाहन करतो। एकत्र येऊन लढलो तर नक्कीच आपला विजय होत असतो। आणि म्हणून येणाऱ्या काळात ज्यांना मिळालं ते आपण जे मिळालं ते पदरात घेऊया, जे मिळवायचं आहे त्यासाठीचा लढण्याचा संकल्प करूया आणि अशीच एकजूट आशा आणि गटप्रवर्तकांची ठेवूया। ज्या त्याचप्रमाणे इतर सुद्धा घटकातील अनेकांना काही मागण्या मान्य झाल्यात, परंतु स्त्रीपरिचरची मागणी मान्य झाली नाही त्याचं दुःख आपल्या सर्वांना आहे, म्हणून येणाऱ्या काळात त्यासाठी सुद्धा संघर्ष केला जाईल। आणि आयटकच्या महाराष्ट्राच्या वतीने आणि त्याचप्रमाणे आशा गटप्रवर्तक संघटना आयटकच्या वतीने, त्याचप्रमाणे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सर्व राज्यभरातील सर्व आशाताईंना गटप्रवर्तकांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो। थकित मोबदला आपल्या खात्यावर जमा होईल त्याबद्दल सर्वांना पुन्हा एकदा आनंद व्यक्त करतो। आपण लढलो, आपण जिंकलो अशीच एकजूट कायम ठेवूया। जय शिवराय, जय भीम, लाल सलाम। आशा गटप्रवर्तक एकजूट जिंदाबाद, आयटक जिंदाबाद, लाल बावटा जिंदाबाद।